शनायश एक दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ्यांचं सरकार हवं की मावळला गोळीबार करणाऱ्यांचं? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत पाण्याचा विषय तापला, मात्र सत्ताधाऱ्यांनी केलं दुर्लक्ष. GST मुळे प्रकाशन व्यवसाय पुढील आव्हाने वाढली. आणि पुण्यातील मावळ परिसरात जोरदार प्रचार सुरू, मात्र मावळची जनता कोणाला देणार कौल? आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी आज विरोधकांवर तोफ डागली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ्यांचं सरकार हवंय की मावळ गोळीबार करणाऱ्यांचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांना घरी बसवायचंय. सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात काही हजार लोक आले आहेत, परंतु बारामतीची भानावती इथं चालणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. गेल्या लोकसभेत, विधानसभेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव केलेला आहे. आताच्या लोकसभेत देखील तेच होणार आहे. मावळचा गोळीबार कोणी केला, कोणाचं सरकार होतं, आता सुद्धा तेच सरकार तुम्हाला हवंय का, असं त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोललेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मावळ्यांचं सरकार पाहिजे की मावळला गोळीबार करणाऱ्यांचं पाहिजे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आमचं ठरलंय घरीच बसायचं, घरीच बसणार आहात तुम्ही. मला कोणीतरी आता सांगितलं की बारामती मधून काही हजार लोक इकडे आता आलेली आहेत. मी लक्ष्मणरावांना विचारलं, लक्ष्मणराव म्हणाले की काळजी करू नका, बारामतीची भानामती आता इकडे चालणारच नाही. बारामतीची भानामती संपली, महापालिकेत संपवली, विधानसभेत संपवली, लोकसभेत गेल्या वेळेला संपवली आणि या वेळेला संपणार, कारण सगळं तुम्ही भोगलेलं आहात. हे आता तुम्ही सांगितलं ना, मावळचा तो गोळीबार कोणी केला होता, कोणाचं सरकार होत, पाहिजे ते सरकार तुम्हाला पाहिजे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला मावळ्यांचं सरकार पाहिजे का मावळला गोळीबार केलेल्यांचं सरकार पाहिजे? कारण हा छत्रपतींचा संपूर्ण ही भूमी म्हटल्यानंतर इकडनं मावळाच जाणार. आणि मी शिवाजीरावांच्या सभेत जे बोललो, कारण तिकडे कोणतरी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं काम करणारे कुभार आहेत. आणि मी तिथे त्यांना विचारलं की ज्या शिवाजी महाराजांनी आपलं आज्ञापत्र होत शेतकऱ्याच्या, गरीबाच्या, आजीच्या देखालाही हात लागता कामाने असे सप्त आदेश देणारा आपला राजा होता, म्हणून आपण त्यांना दैवत मानतो. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादीची ही दादागिरी जनता मोडून काढणार आहे. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे, त्यामुळे गुंडागर्दी करूच नका, असंही ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. आजोबा नातवंड घेऊन तुम्ही चांगलं काय ते करा, आनंद आहे आम्हाला, आम्ही कुठे तुमच्या सुखाच्या आडतोय, पण तुम्ही आमच्या या गोरगरिबांच्या सुखाच्या आड कसं राहता? आणि दादागिरी तर आता करूच शकत नाही, अजिबात नाही, मोडून काढू दादागिरी, त्याची तुम्ही चिंता करू नका, गुंडागर्दी करू नका. आम्ही बोलतोय तसं तुम्ही बोला, तुम्ही सभ्यतेने वागाल, आम्ही सभ्यतेने वागू, पण गुंडागर्दीला हात घातला माहिती तुम्हाला गेल्या वेळेला, हेच काय म्हणाले होते, ताईला मत नाही दिलं तर पाण्याचं काय करतो आम्ही बघा. विजय शिवताले म्हणाले की आता बारामती सुरू गेली, बेटे बारामती सुरू आहे, पण हे करायला पाहिजे कधीतरी, ही हिंमत ही करायला लागणार तुम्हाला. जशी गेल्या वेळेला केली तुम्ही महापालिकेपासून सगळं उकडून फेकलं, हे का फेकलं तुम्ही? जर का ते चांगले असते तर हा भगवान इकडे फडकू शकला असता का? पण हे सगळं तुम्ही भोगलेलं आहे. आणि पुन्हा एकदा जर काही त्यांच्या अंगठ्याखाली गेलात तर तुमच्या किती पिढ्या त्यांच्या अंगठ्याखाली जातील याचा तुम्ही विचार करा. आणि मग तुम्हाला मालक पाहिजे का तुमचा सोबती पाहिजे ते ठरवा. मी तर म्हणे, मी तर असाच राहणार आहे, मी मला काही कुठली स्वप्न पडत नाही, कुठल्याही खुर्चीची स्वप्न पडत नाही. पण हे सगळे शिवसैनिक, मग ते भारतीय जनता पक्ष आलं, सगळे मित्र पक्ष आले, आणि आपल्या या राज्यामध्ये जो गोर गरीब आहे तो सुखासमाधानात राहिला तर बस झालं तेवढं. मला हे मी बोलतोय ते पोट तिडकीने बोलतोय, आणि जे काय करतो हे तुमच्यासाठी करतोय. पवारांचा धंदा एकच पाडून टाकायचा आहे, जोडणं येत नाही, पाडणं बरोबर येतं. काँग्रेसने हेच पाडापाडीचं राजकारण केलंय, देशाचे धिंदवडे त्यांनी काढलेत, या बकासुरांच्या हातात देश द्यायचा का हे सांगा, असं म्हणत पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय. त्यांच्या पाठिंब्याने साकार होणार सरकार हे माझ्या देशाला काय नाही देऊ शकणार. मग त्यांच्या मांडीला कदाचित पवार साहेब असतील, कारण त्यांचा धंदा एकच आहे, पाडून टाकायचं. अटलजींचं सरकार 13 दिवसाचं सरकार होत, पाडून टाका. मग त्यांना सांगितलं तुम्ही सरकार स्थापन करा, कारण ते नाही माझं काम, पाडणं माझं काम, मला तेवढंच जमतं. मला जोडणं नाही येत, पाडणं येतं, तोडणं येतं,
13 दिवसाचं सरकार पाडलं, 13 महिन्याचं पाडलं. त्याच्याही आधी काँग्रेसने हीच पाडापाडी केली. कधी चंद्रशेखरांचं पाडलं सरकार, कधी चरणसिंगांचं पाडलं, कधी व्हीपी सिंग, कधी यांचं, कधी त्यांचं, सगळे पाडापाड आणि पाडापाड. मग देशाचे सगळे धिंडवडे, मग हे धिंडवडे पुन्हा आज आपल्या हातामध्ये संधी असताना पुन्हा धिंडवडे काढायला ह्यांच्या हातामध्ये. मी तर म्हणतो या बकासुरांच्या हातामध्ये आपल्याला देश द्यायचा आहे. सांगा ना काहीतरी तुम्ही नीट सांगा. बागणीजी तुम्ही आता जे म्हणाला की ही भूमी चापेकरांची. मावळ परिसर हा क्रांतिकारकांचा आहे, त्याचबरोबर संतांचा आहे, छत्रपतींच्या मावळ्यांचा आहे. मात्र मावळचा प्रदेश हा डाकूंचा प्रदेश झालाय. बारामती पासून मावळपर्यंत हळूहळू आपण डाकू नष्ट केले तरच उरले सुरलेले डाकू आपण संपवून टाकू, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावलाय. तशी ही भूमी संतांची, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ही मावळ्यांची भूमी आहे. पण हा मावळ्यांचा प्रदेश गेल्या काही वर्षापासून डाकूंचा प्रदेश झालेला आहे. बारामती पासून मावळपर्यंत आता हळूहळू आपण जसं चंबळ मधून डाकू नष्ट केले तसे या भागातून उरले सुरले डाकू आपण नष्ट करायचे आहेत. आणि त्या दृष्टीने या निवडणुकीला फार महत्व. तुकारामांचं देऊ सुद्धा बाजूलाच आहे आणि आपल्या संतांनी सांगितलेलं आहे आयशा नरा मोजुनी माराव्या पाहिजे. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत पाण्याचा विषय तापलेला असताना देखील याबद्दल प्रचारादरम्यान सत्ताधाऱ्यांनी चकार शब्दही काढला नाही. पण पुण्याचं पालकत्व घेतलेल्या गिरीश बापटांना मात्र पाण्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या उमेदवारीत मात्र लक्ष द्यायला वेळ मिळाला आहे. याबद्दल त्यांनी चाकणच्या सभेत जाहीर वक्तव्यही केलंय. याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीचं विगुल वाजल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधक निवडणुकीच्या तयारीला लागले. यंदाच्या वर्षी टेमघर वगळता इतर 3 धरणे भरली असताना देखील पुणे शहर उपनगराला फेब्रुवारीपासूनच पाण्याचा तुटवडा जाणू लागलाय. पण सत्तेच्या लालसेपोटी हपापलेल्या विरोधक सत्ताधारी यांना यांचं काही सोयरसूतक नव्हतं. 2 वेळा पाणी देताना जलसंपदा विभागाची दमछाक झाल्याने त्यांनी पाणी कपात करण्यास पालिकेला सूचना दिल्या तरी देखील सत्ताधाऱ्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे पुणेकरांना अघोषित पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांना विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा याबाबत जास्त बोलणं टाळत पाणी कपात नसल्याचं स्पष्ट केलंय. मला असं वाटतं की कुठेही जाहीर केलेली नाहीये पाणी कपात किंवा त्या ठिकाणी तशा पद्धतीने आमची कोणाची वक्तव्य सुद्धा नाहीये. ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा आहे तिथली भौगोलिक स्थानिक परिस्थिती पाहून मगच या बाबतीमध्ये काय नक्की झालेलं ते पाहून मगच उत्तर देते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. सबसे पहिले पाणी तो चाहिए ना. हम महिनो से पाणी के लिए वॉटर वर्क्स डिपार्टमेंट सभी से हम बात कर रहे हैं, अभी तक हमको पानी नहीं मिल रहा है. हम क्या वोट करें और किसको वोट करें, किस लिए वोट करें? पानी नहीं है हमारे चाकणमध्ये सेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी बापटांना पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत मलाच लक्ष घालावं लागलं याचा जाहीर त्यांनी खुलासा केलाय. पण त्यांनी प्रचारासोबत माध्यमे पाण्याबाबत ते आजही मूग गिळून गप्प बसलेत. खरं तर आढळराव तुम्ही समोरच्या पक्षाशी का चर्चा करता? अहो पुण्याला तर उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत मिळाला नाही, मग मलाच लक्ष घालावं लागलं त्याच्यात. तुमच्याकडं उमेदवार ठरे ना, मला असं वाटलं. एक दिवशी या हायवेने जाताना एक मोठा बोर्ड पाहिला, नाव लिहिलं होतं विलास लांडे. आमचे मित्र आहेत, बुवा माणूस आहे बिचारा. विशेषतः शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतदारसंघात हडपसर विधानसभा हा भाग येतो. या ठिकाणी 12 महिने पाणी नागरिक टँकरने घेतात, त्यामुळे शिवाजीराव पाटील यांनी कधीही गांभीर्याने याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे गिरीश बापट यांना शहराच्या पाण्याचं नियोजन करता आलं नसल्याने अखेर त्यांनी याबाबत मिठाची गुळणी धरल्याने पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शिवाय विरोधकांनी देखील निवडणुकीच्या प्रचारात याबद्दल भूमिका न मांडल्याने सत्ताधारी विरोधक हे पुणेकरांना दूध खुळे बनवतात की काय, असा प्रश्न नक्कीच पुणेकरांना पडलाय. GST पुस्तकांना वगळले असले तरी पुस्तक निर्मिती करण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या घटकांना GST भरावं लागत असल्याने प्रकाशन व्यवसायापुढील आव्हाने वाढली आहेत. नोटाबंदी झाल्यानंतर गेल्या 2.5 वर्षापासून अडचणीत असलेल्या प्रकाशन व्यवसायाला आता GST फटका बसला आहे. पुस्तकांना GST लागू करण्यात आला नसला तरी पुस्तक निर्मितीसाठी कागद खरेदी, छपाई आणि
बाइंडिंग या सेवा ज्यांच्याकडून घेतल्या जातात त्या सर्व घटकांना GST भरावा लागतो. मात्र प्रकाशनांना GST लागू नसल्याने त्यांना या भरलेल्या GST परतावा मिळत नाही. या साऱ्यांचा परिणाम पुस्तकांच्या किमती महाग होण्यावर झाला आहे. नोटाबंदी केल्यानंतरून 2.5 वर्षामध्ये GST हा कर लागू करण्यात आला. मात्र त्याचा परिणाम पुस्तकांवरती झाला आहे का या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मेहता पब्लिकेशनचे व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर मला सांगा, जे GST कर म्हणजे पुस्तक त्याच्यापासून वगळलेलं आहे, मात्र प्रकाशनाच्या म्हणजे जे प्रकाशन करतात त्यांच्यावरती हा GST कर त्यांना भरावाच लागतो, तर याचा परिणाम पुस्तक किमतींवरती झालेला आहे का? पुस्तकांना GST नाही आहे, पण पुस्तक निर्मितीसाठी जो पेपर लागतो किंवा प्रिंटिंग आहे किंवा कवरसाठी जे पैसे द्यायला लागतात त्याच्यासाठी GST लागू आहे. तर आपल्याला जे परचेसवर GST लागू होतो त्याच्यामुळं पुस्तकांच्या प्रोडक्शन कॉस्ट वाढती आणि आपापच त्याच्यामुळं पुस्तकांची प्रिंटेड प्राईस किंवा विक्रीची किंमत 100% वाढलेली आहे. तर मला असं वाटतं की सरकारच्या नियमात हे सगळं त्यांनी वगळलं गेलं पाहिजे. म्हणजे पुस्तकावर जे काय कॉस्ट घेतली जाती त्याच्यातनं GST हा वगळला गेला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की GST कडनं आपण रिफंड मागू शकतो अशा तऱ्हेची एक त्यात योजना आहे, पण ती नेमकी GST लोकांनाही नीट सांगता येत नसल्यामुळं आत्ता तरी पुस्तकांच्या किमती वाढवल्याशिवाय आम्हाला त्याला पर्याय नाही आहे. तर त्यामुळं पुस्तकांच्या किमती साधारण 20-21% वाढलेल्या आहेत, ज्याच्यामुळं हा सगळा भार वाचकांवर पडतो आहे. गव्हर्नमेंटने हे जर सगळं क्लॅरिफिकेशन GST पुस्तकांच्या संदर्भात किंवा प्रिंटिंग कॉस्ट असेल किंवा पेपर कॉस्टच्या संदर्भात जर त्यांनी व्यवस्थित क्लिअरन्स दिला तर मला असं वाटतं पुस्तकांच्या किमती परत एकदा आहे त्या नॉर्मल किमतीला जशा पहिल्या होत्या तशा येऊ शकतात. सर पण जे पुस्तकं आहेत म्हणजे जसं शालेय पुस्तकं आपण म्हणतो ते वेगळी असतात किंवा आणि जे ग्रंथ वगैरे असतात त्यांच्यामध्ये GST काही आहे का? नाही, मला असं वाटतं की पुस्तकं ही कुठलीही पुस्तकं असावेत असतील, म्हणजे बालभारतीची पुस्तकं असतील किंवा आपली जनरल पुस्तकं असतील किंवा अकॅडमिक पुस्तकं असतील, ह्या सगळ्यावरच तो GST लागू होतो आहे. किंवा प्रिंटिंग कॉस्ट जी आहे, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे, त्याच्यावर GST लावूनच ते प्रचेसी बिलं येतात. त्यामुळं कुठलंही पुस्तक असं तुम्हाला वेगळं बायफर्केशन नाही करता येणार, म्हणजे बालभारतीच्या पुस्तकावर GST नाही किंवा आपल्या पुस्तकांवर GST असं बायफर्केशन होऊ शकणार नाही. कारण शेवटी बालभारतीलासुद्धा बाहेरनंच पेपर विकत घ्यायचं, तर तो पेपर ज्यावेळी विकत घेता जातो त्याच्यावर GST कॉस्ट इन्क्लूड होऊनच ते प्रचेस बिलं येतात. त्यामुळं यू कॅनॉट बायफर्केट अ बुक. म्हणजे आता शिक्षण सरकारने जसं सांगितलं आहे की सर्व शिक्षा अभियान किंवा 12वीपर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण मिळणार आहे, मात्र ह्या ज्या पुस्तकांच्या किमती वाढलेल्या आहेत तर याचा मध्यमवर्गीयांच्या किंवा मुलांवरती त्याचा परिणाम होणार आहे का शिक्षणावरती? हो, नक्कीच होणार आहे ना. फक्त आता एवढंच आहे की 10वीपर्यंत जी पुस्तकं दिली जातात ती फ्री ऑफ कॉस्ट आहेत, पण त्याच्या पुढची जी पुस्तकं आहेत ती विद्यार्थ्यांना विकत घ्यायला लागणारच आहेत. म्हणजे पुस्तकंच नाही, पुस्तकं असतील, वर्कबुक्स असतील, गाईड्स असतील, इतर कुठलंही स्टडी मटेरियल आहे, त्याला तुम्हा मुलांना पर्याय नाहीच आहे, ती विकत घ्यायलाच पाहिजे. आणि ती विकत घ्यायची म्हणजे ती कॉस्ट आपापच त्याच्यात इन्क्लूड होऊनच येते. त्यामुळे GST हा प्रकार सरकारने प्रोडक्शन कॉस्टवर कसा वगळता येईल हे सरकारने ठरवलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे, त्याच्यात लक्ष द्यायलाच पाहिजे त्यांनी. सर या एकंदरीत अडचणींवर मात करण्यासाठी कुठली आपल्याकडे काही आहे का, म्हणजे आपण सुचवू शकतात का की काय करता येईल एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवरती? नाही, ह्याच्यात असंच करता येईल की GST कॉस्ट जी काय लागू परचेस बिलांवर लावून येती त्याचा रिफंड सरकारने जर प्रकाशकाला दिला तर किमती आपापच कमी होऊन जातील. सर दिस इज द मिड वे ओनली. म्हणजे एकंदरीतच पुस्तकांवर जी GST लागू करण्यात आलेली आहे त्याचा सर्वाधिक फटका हा मध्यमवर्गीयांवरती होणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. पुण्यातील मावळ परिसरात सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. नेते मंडळी देखील आपापली भूमिका स्पष्ट करत आहेत. मात्र मावळच्या जनतेला खासदारांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत पाहूयात या रिपोर्टमधून.
मावळ परिसरात सध्या पार्थ अजित पवार विरुद्ध श्रीरंग बारणे अशी लढत पाहायला मिळते. दोघे उमेदवार आपापली भूमिका देखील स्पष्ट करत आहेत, मात्र मावळची जनता कोणाला कौल देणार हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र नागरिकांच्या होणाऱ्या खासदारांकडून काही अपेक्षा आहेत. पवनाबंद जलवाहिनी, मावळ गोळीबार, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळायला हवा, सुशिक्षित उमेदवार असावा जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीनंतर मावळमध्ये विकास होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. आजही मावळमधल्या समस्या तशाच्या तशा आहेत. अगदी तळेगाव दाभाडेपासून चाकणचा जो रहदारीचा किंवा वाहतुकीचा प्रश्न आहे, अजूनही तुमचे आमदार BJP चे आहेत, खासदार शिवसेनेचे होते, तरीसुद्धा हा प्रश्न सुटला नाही. पाण्याची तर अपेक्षा आहेच, कारण नदीचं पाणी आता हे सगळं प्रदूषित होणार आहे या निनळी वसाहत वाढल्यामुळं, त्यामुळं पाईपलाईनची ही गरज आता आज नाही जरी झाली तर 10-5 वर्षाची आवश्यकता आहे. मावळचा विकास आता झालाच पाहिजे आणि मूळ म्हणजे जो गोरगरीब शेतकरी या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटले पाहिजे. आतापर्यंत एकही शेतकऱ्याचा प्रश्न सुटला नाही, त्यांना हमी भाव पण मिळाला नाही, फक्त कागदपत्र आणि आश्वासन. तुमच्या बँकेचे कर्ज कोणाचे माफ झालेले नाही आणि 4-5 वर्षात कोणत्याही गोरगरिबाला त्यांचं अनुदान मिळलं नाही. परत मागं ते नोटबंदी काढली, गोरगरिबांनी पैसे भरले, त्यांना परत ते पैशाकरता वणव का उन्हात उभं राहावं लागलं आणि पुढाऱ्यांना घरपोच पैसे मिळून गेले. तर असं किंवा जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत आणि कुठं काय समजा बँकेचे प्रकरणं असतील किंवा लोकांनी पैसे भरलेत, काही लोकांना माफ झालं, काही लोकांना माफ झालं नाही. आता मी माझं स्वतःच सांगतो, गेल्या वर्षी 9.5 लाख रुपये कर्ज रोख पेमेंटमध्ये भरलंय आणि त्या याच्यामध्ये मला कुठलीच माफी मिळाली नाही. तर हे म्हणजे चुकीचं वाटतं आणि त्या आता पुढच्या या उद्याच्या निवडणुकीमध्ये आपला खासदार असा असावा की त्यांनी जेणेकरून आमच्या मावळचा विकास करावा ही आमची एवढी अपेक्षा आहे. आपल्याला निवडून द्यायचे, कारण की 10वी नापास असून जर आपण जर विकास करू शकत नाही हे या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता या ठिकाणी 100% तरुण पिढी म्हणून त्या ठिकाणी तरुण नेतृत्व आणि शिक्षण असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहील असं मला या ठिकाणी वाटतं. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय 1000 लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. महापालिका परिसर आणि जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 0.8 TMC पाणीसाठा उपलब्ध असून जलसंपदा विभागाने येत्या 15 जुलैपर्यंत पाण्याचं नियोजन केलंय. पालिका प्रशासनाने अजूनही पाणी वापराबाबत काटकसूर सुरू केलेली नाही, त्यातच पालिकेने उन्हाळ्यात पाणी जपून वापरावं असं पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठवण्यात आलंय. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी पुरणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. जागतिक बौद्धिक संपदा संस्थेच्या माध्यमातून जगभरातून पेटंट, व्यापार चिन्ह, कॉपीराईट, इंडस्ट्रीयल डिझाईन या बौद्धिक संपदेचं रक्षण केलं जातं. 26 एप्रिल हा बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येत असून पुण्यातही कोथरूड इथल्या भारती विद्यापीठात याबद्दल भारतात विविध वस्तूंचं पेटंट मिळवून देणारे गणेश हिंगमेरे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. भारताने अनेक बौद्धिक संपदाविषयी करार स्वीकारले आहेत. जगभरात 190 देश या संस्थेचे सभासद असून भारतानेही सदस्यत्व स्वीकारलं आहे. भारत, चीन हे विकसनशील देश असून भारतापेक्षा चीनने पेटंट घेण्यामध्ये आघाडी घेतली असून पेटंटसाठी विशेष आर्थिक तरतूदही केली आहे. भारतही आता त्या दिशेने पाऊल टाकत असून याबद्दल तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 26 एप्रिल हा बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. आज जागतिक बौद्धिक संपदा दिवस आहे. 26 एप्रिल 1970 साली जागतिक बौद्धिक संपदा संस्थेचा जन्म झाला आणि म्हणून 2000 साली या दिवसाला जागतिक बौद्धिक संपदा दिवस असं नामकरण करण्यात आलं. बौद्धिक संपदा म्हणजे पेटेंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क किंवा भौगोलिक उपदर्शन ज्याला GI असं म्हणतात, याला सामूहिकरित्या बौद्धिक संपदा असं म्हणतात. बुद्धीतनं निर्माण होणारी जी संपदा आहे, संपत्ती आहे, तिला बौद्धिक संपदा म्हणतात. मेट्रोच्या वणास ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील 5 उन्नत मेट्रो स्थानकांमुळे कोथरूड, पोर्ट रस्ता तसेच कर्वे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यामुळे सर्व स्थानकांची कामे जोरात सुरू आहेत. रंग, आकार तसेच प्रवाशांसाठीच्या सुविधा या सर्वच गोष्टींची ही सर्व स्थानके अतिशय आकर्षक असतील याची काळजी महामेट्रोने घेतली आहे. वणाजवळ मेट्रोच्या
तीन टप्प्यांमध्ये डेपो आहेत. वनस्थानक डेपोपासून वेगळे असेल. त्याच्या पहिल्या टप्प्यावर व्यावसायिक दुकाने असणार आहेत, तसेच कार्यालय महामेट्रोच्या वतीने तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष, तिकीट काढण्याची खिडकी अशी व्यवस्था असेल, तर तिसऱ्या मजल्याचा वापर प्लॅटफॉर्म म्हणून केला जाईल. निर्मिती आणि प्रॉडक्शन विषयी मोफत कार्यशाळेचं आयोजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केलंय. या कार्यशाळेमध्ये चित्रपट विषयक गोष्टींच्या निर्मितीचं सखोल विवरण देखील करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये पोस्ट प्रोडक्शन संकलन विषयी अनमोल भावे आणि केतन माडीवाले मार्गदर्शन करणार असून चित्रपट महोत्सव पुरस्कार याचे मार्गदर्शन नितीन वैद्य करणार असून चित्रपट हक्क डिजिटल हक्क याचे मार्गदर्शन विजय शिंदे करणार आहेत. आणि या कायदेविषयक आणि आर्थिक पूर्तता आणि सबसिडी या विषयावर दिलीप ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती अभिराम जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संजय ठुबे, अनिरुद्ध कुलकर्णी, मेघराज राजे भोसले, निकिता मोघे आदी उपस्थित होते. दिनांक 5 मे रोजी पुण्यामध्ये फिल्म आर्काईव्ह बरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नॅशनल फिल्म आर्काईव्ह आणि आईस्पेस प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने एक निर्मात्यांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ज्या कार्यशाळेमध्ये पर्टिक्युलर चित्रपट तयार झाल्यानंतर त्या काही काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे पोस्ट शूटिंग झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन असतील, जाहिरात असतील, थिएट्रिकल रिलीज असेल किंवा सॅटेलाईट राईट्स असतील, फेस्टिवल असतील, इंटरनॅशनल मार्केट असतील, अशा सर्व गोष्टींची माहिती निर्मात्यांना मिळावी. कारण बऱ्याच वेळा या पोस्ट रिलेटेड गोष्टींची माहिती निर्मात्यांना नसते किंवा साधारणतः वितरणासाठी किंवा चित्रपट रिलीजसाठी किती खर्च येईल याचा अंदाज नसतो आणि अशा वेळेस निर्मात्यांची फसवणूक होते आणि निर्माता काही प्रमाणात नाराज झालेला दिसून येतो. यासाठी ही सर्व कल्पना निर्मात्यांना असावी. म्हणजे आपण एखादा चित्रपट तयार करत असताना चित्रपटाच्या शूटिंगला म्हणजे निर्मितीला एवढा खर्च येतो, तर पोस्टला एवढा येतो आणि रिलीजसाठी एवढा, हे बजेटिंग त्याला सुरुवातीपासून करता यावं यासाठी आम्ही ही एक दिवसीय कार्यशाळा 5 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोफत अशी ही कार्यशाळा निर्मात्यांसाठी ठेवलेली आहे. रंगशिला फाउंडेशन ही बालवहीन आणि कुमार गटासाठी काम करणारी संस्था आहे. यावर्षी या संस्थेकडून बालकुमार नाट्यमहोत्सव याचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या संस्था यांचा मोठा उत्सव 27 आणि 28 एप्रिलला MIT कॉलेजच्या विवेकानंद सभागृहात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 6 नाटके आणि 2 लघुपट या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. जयदेवजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयदेव द लिजंड या कार्यक्रमाचं आयोजन 3 मे रोजी बालशिक्षण शाळेच्या सभागृहामध्ये होणार असून अनुराधा कुबेर, प्रज्ञा देशपांडे, अर्पणा संत आणि पार्थ उमराणी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार स्वर्गीय जयदेवजी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आम्ही जयदेवजींनी संगीतबद्ध केलेली चित्रपट गीतं आणि नॉन फिल्मी गीतं याच्यावर आधारित एक कार्यक्रम 3 मेला बालशिक्षण सभागृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता सादर करतो आहोत. जयदेवजींचं योगदान हिंदी सिनेमांच्या फिल्मसृष्टीमध्ये आणि नॉन फिल्मी गीतांमध्ये खूप मोठं आहे. त्यांनी अतिशय उत्तम दर्जाची गाणी दिलेली आहेत. त्यांच्या नावावर खूप चांगले हिंदी चित्रपट आहेत जे संगीतप्रधान आहेत, म्हणजे आपण हम दोनों म्हणू, घरोंदा, हम दोनों, रेशमा और शेरा अशासारखे अनेक उत्तम सिनेमे त्यांनी दिलेले आहेत. शिवाय हिंदीमधल्या उत्तमोत्तम कवींच्या रचना ज्या आहेत, म्हणजे जयशंकर प्रसाद आहेत, कवी निराला आहेत, महादेवी वर्मा आहेत, ह्या सर्वांच्या अप्रतिम रचना त्यांनी संगीतबद्ध करून नॉन फिल्मी गाण्यांमधलं एक मोठं दालन त्यांच्या नावावर असावं इतकं अप्रतिम काम त्यांनी केलेलं आहे. आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यानिमित्ताने आमची एक चित्रपट संगीत आणि संगीताचे अभ्यासक म्हणून एक अशी खूप महत्त्वाची इच्छा म्हणून आम्ही एक हा कार्यक्रम सादर करतो की जयदेवजींच्या या रचना रसिकांसमोर मांडता याव्यात. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ्यांचं सरकार हवं की मावळला गोळीबार करणाऱ्यांचं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत पाण्याचा विषय तापला मात्र सत्ताधाऱ्यांनी केलं दुर्लक्ष. GST मुळे प्रकाशन व्यवसाय पुढील आव्हाने वाढली. आणि पुण्यातील मावळ परिसरात जोरदार प्रचार सुरू मात्र मावळची जनता कोणाला देणार कौल. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा अभिमान न्यूज, एक निरोड व्यासपीठ. नमस्कार.